घरोळी पुढे गेली असते. माझं एक मत आहे की प्रत्येक आपण ज्या गावात राहतो त्या गाव पातळीवर जेवढीही मुलं उच्च शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडे जेवढे तुम्ही वापरून राहिलेले स्पर्धा परीक्षेची पुस्तकं असतील त्या पुस्तकांचा कुठेतरी वापर व्हावा. आणि ही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं गावातच एक कुठेतरी ग्रंथालय तर प्रत्येक गावामध्ये आहेत त्यांना तरी सपोर्ट करावी किंवा आपण एक गावात एखादं ठिकाण ग्रामपंचायत असेल किंवा बाजूचा असेल तिथे एक अभ्यासिका वर्ग जर उभा केला तर त्या अभ्यासिकेमध्ये जेवढे गावातले आपली मुलं उच्च शिक्षणात अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या दर्जाची पुस्तकं तयार होती उपलब्ध होती. आणि ही उपलब्ध असणारी पुस्तकं गावातील आपण जर कोणाला आता काही जणांकडे नसतील पुस्तकं स्पर्धा बघून आपण बाहेर गेलो एखादं पुस्तक आवडलं तरी आपण पुस्तकं खरेदी करू शकतो. आर्थिक दुर्दशेमध्ये आपण वाचन करू मुलांना वाचन करू की आपण त्या अभ्यासिकेमध्ये पुस्तकं ठेवू शकतो. त्यामुळं त्या मुलांना धन्यवाद.